तर सरकारमध्ये निर्णय घेण्याची परिपक्वता नसल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. त्याचप्रमाणे नोटबंदीमुळे भ्रष्टाचाऱ्यांना नाही तर सामान्यांना सर्वाधिक फटका बसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर मराठा मोर्चा, कर्जमाफी, नोटबंदी, कुपोषण यासारख्या मुद्द्यांवर आपण सरकारला घेरणार असल्याचे संकेतही विरोधी पक्षांनी दिलेत. कर्जमाफीबद्दल राज्यातील शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना पॅकेज देण्याची मागणी त्यांनी केली आहे. भाजप सरकारची तुलना इंग्रज राजवटीशी करतानाच हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. जो निर्णय या कारवाईमध्ये जिल्हा बँकेला जे आता विटील धरलं जाते, जिल्हा बँकेमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे खाते, आता माझ्या जिल्ह्याचा जर विचार केला तर 90% शेतकऱ्यांचे खाते जिल्हा बँकेत आहे. नगर जिल्हा बँकेचं उदाहरण देतो. आज त्या ठिकाणी सगळ्या बँकेच व्यवहार बंद आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. या सगळ्या खासगी भांडवलदारांच्या दुकानातून तुम्हाला पैसे घ्यायची परवानगी आहे, 2000 रुपये, 2500 रुपये. मात्र शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेला मात्र त्याला टाळा ठोकून मोकळे झाले. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेकदा भ्रष्टाचाराचे पुरावे या ठिकाणी देऊन सुद्धा त्यावर राज्य सरकार नसलेली कारवाई करत नाही आहे. मंत्र्याकडून होणारा पद आणि गोपनीयतेचा भंग या सर्व विषयावरती हे अधिवेशन अतिशय वादळमय होणार. 9 लाख के हार के लिए 12 लाख क्या सूट, तसा हा नोटबंदीचा एकंदर निर्णय झालेला आहे. 4 लाख कोटी रुपये काळा धन आणण्यासाठी 40 लाख कोटी रुपयाचं नुकसान. इंग्रजी राजवटीमध्ये स्वातंत्र्यासाठी जेवढी त्रास सामान्य जनतेला सोसावा लागला तेवढाच त्रास या ठिकाणी आज नोटबंदीच्या निर्णयामुळे स्वतःच्याच पैशासाठी तेही कष्टाने कमवलेल्या आज त्रास होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.